नाही नाही आता तिथं लॅबोरेटरी वगैरे काही नव्हती, तिथं काम चालू होतं. काही दिवसांनी जे वॅक्सिन रोटोचं आहे, रोटाचं आहे, त्या रोटाचं वॅक्सिन तिकडं शिफ्ट होणार होतं असं समजतंय. परंतु आता हे सगळं टपक्या आवाजात कोण कोण काय काय सांगतंय त्याच्यामुळं त्याला कितपत विश्वास ठेवायचा याही गोष्टीला जरा मर्यादा आहे. म्हणून मी म्हणलं की फार बारकाईनं उद्याच्याला आपण या सगळ्या ऑडिट करू. एखादी इंडस्ट्री असल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये जी काही खबरदारी घ्यायची असते ती खबरदारी घेतली गेली का. हे ECZ आहे, त्याच्यामुळे ECZ संदर्भामध्ये ज्या काही गाईडलाईन दिलेल्या असतात त्याची सगळ्यांची खबरदारी घेतली गेलेली आहे का. त्याचबरोबर नवीन काम करत असताना जी काळजी घ्यायची असते कामगारांच्या बाबतीमध्ये असेल, इतर बाबतीमध्ये असेल, ती सगळी घेतली गेलेली आहे का. त्याचं इतंभूत सगळं ऑडिट हे उद्याच्याला केलं जाईल आणि उद्यापर्यंत आपल्याला एक्झॅक्ट हे कशामुळं झालं काही अजूनही सांगतात काही जण. त्याला कितपत विश्वास ठेवायचा त्यालाही मर्यादा आहे की तिथं वेल्डिंगचं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे ते स्पार्क उडाला आणि म्हणून ते झालं. पण हे सगळं IQ बातमी आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही ते उद्याच आपल्याला कळेल. जर खरोखरीच वेल्डिंग चालू होतं तर वेल्डिंगचं तिथं रॉड पडलेले असतील, बाकीचे तिथं जे काही गोष्टी जळू शकत नाही अशा त्या पाहायला मिळतील आणि त्याच्यातनं ते कळेल. परंतु आत्ता पूर्ण तिथं अंधार होता कारण लाईट तर ताबडतोब तिथली बंद केली, सगळ्या लिफ्ट वगैरे तिथल्या बंद केल्या आणि बाहेरनं जेवढा काही प्रकाश आहे तेवढाच तो प्रकाश दिसतोय. पण दुपारी तुम्ही नंतर सांगितलं की आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे, ते झाल्यावर देखील नंतर एका बाजूला आगीनं पुन्हा तिथं भडका घेतलेला होता, आग तिथं लागलेली होती. पुन्हा लगेचच ते फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलून आणि तिथं पण असणाऱ्या गाड्यांनी आणि फायर ब्रिगेडच्या लोकांनी तिथं ताबडतोब ती आटोक्यामध्ये आणण्याचं काम केलं.